तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गोरेगावची प्रणाली खांबे हिने शिमला येथे नुकत्याच झालेल्या द फेम मिस इंडिया या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले असून थायलंड येथे होणाऱ्या द फेम इंटरनॅशनल या स्पर्धेसाठी प्रणालीची निवड झाली आहे। प्रणालीचे अभिनंदन करण्यासाठी तसेच शुभाशीर्वाद देण्यासाठी बौद्ध विहार गोरेगाव येथे दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपा माणगाव तालुका अध्यक्ष संजय अप्पा ढवळे, महिला माणगाव शहर उपाध्यक्षा यशोधरा गोडबोले, गोरेगाव मधील नागरिक कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते। माणगाव तालुक्यातील गोरेगाव सारख्या लहान गावातून आज फेम मिस इंडिया पर्यंतचा प्रवास कसा होता याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी प्रणालीशी संवाद साधला। आत्ताच शिमला येथे झालेल्या द फेमस इंडिया आयएसओ सर्टिफाईड शो, या आयएसओ सर्टिफाईड द फेमस इंडिया या शोची मी विनर झाली आहे। या अगोदर मे महिन्यामध्ये 7 तारखेला द फेम मिस महाराष्ट्र हा शो झाला होता, पण त्याच्यामध्ये मी सेकंड आले होते, फर्स्ट रनर अप होते। आणि मला त्याला खूप वाईट वाटलं होतं, ॲक्च्युली मला फर्स्ट बट सेकंड आले आणि मी अजून थोडंसं जास्त जितकी प्रयत्न केला आणि मला माहिती होतं एक आत्मविश्वास म्हणतो आपण तो खूप होतं माझ्यामध्ये की हां मी करेन म्हणून, आणि म्हणूनच आज मी तिथे डायरेक्ट विनर झाली आहे, मी फर्स्ट आली आहे। सो मला छान वाटतं आणि या सगळ्याचं श्रेय मी माझ्या घरच्यांना देते आणि या स्पर्धेनंतर आता मला चान्स मिळाला आहे द फेम इंटरनॅशनल ती स्पर्धा होणार आहे थायलंडमध्ये। सो अजून त्याची डेट काही कन्फर्म झालेली नाही आहे, पण जेव्हा पण त्याची डेट कन्फर्म होईल तेव्हा मी थायलंडला जाणार आहे इंडियाला रिप्रेझेंट करायला। सो मला त्याच्यासाठी अजून भरपूर तयारी करायची आहे, पण मी थायलंडला जायच्या अगोदरच मला या कॉन्टेस्टच्या विनिंगमुळे बरेच सारे प्रोजेक्ट्स ऑफर होत आहेत, या अगोदर खूप चेंज होता, मी स्वतः जायचे, लोक नाही म्हणायचे, रिजेक्ट करायचे किंवा बरंच काही होतं, पण आता या गोष्टीचा इम्पॅक्ट एवढा पडला आहे की लोक समोरून मला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी विचारतात। सो मला खूप छान वाटतं आणि मला जे पण प्रोजेक्ट्स येतील त्याच्यापैकी मला आवडेल किंवा मला वाटेल हा मी ते करू शकतो, मी करतो सगळं शक्य, पण एक असतं की हे आपल्याला सुरू होईल ते जमेल। सो तशा प्रकारे मी माझे सगळे प्रोजेक्ट्स निघते आणि तुम्हाला नवीन नवीन कपात सेम मच। मी खरंच एका ग्रामीण भागातील मुलगी आहे, बघतच असाल गोरेगाव शहरातले, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे तिथे कॉमर्समध्ये। मला पहिल्यापासूनच ॲक्टिंगची मॉडेलिंग आवड होती, पण मी खूपच मिडल क्लास फॅमिलीमधून आहे आणि आमची एवढी परिस्थिती नव्हती की मी तिथंपर्यंत जाऊ शकेन, त्याच्यामुळं जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं वाटलं नाही मला हे करायचंच आहे, तर तरीसुद्धा मला घरातून काही परमिशन नव्हती, पण मी कुणाला गेले एम पी एस सी केले होते, तिथं मला खूप नैराश्य आलं आणि मी फेलही झाले होते, मला वाटलं की माझं आता काही होणार नाही, मग काय करायचं। तर मी तेव्हा डिसाईड केलं की आपलं पॅशन होतं ते आपल्याला करायचं होतं, सर कुठेच नाही मिळत आले किंवा कुठेच यश नाही मिळत आहे तर कदाचित तिथे मिळेल, म्हणून मी तिकडे गेले। पण तो प्रवास तर माझा अजून जास्त खडतर होता, मला म्हणजे ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं की मला बऱ्याच जागेवरून रिजेक्शन्स आले, मी साधा डिस्ट्रिक्ट लेवलचा शोसुद्धा जिंकू शकले नव्हते 1-3 वर्षापूर्वी, आणि बऱ्याच जागेवरून रिजेक्शन्स कुठे काहीच नाही, त्याच्यामुळं मग मी एक निश्चय केला की रायगडच काही भारतामध्ये पहिल्या नंबरवरती येईल, आणि हे मी 4 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न ते आज पूर्ण झालं आहे। खरं सांगायचं तर फॅशन इंडस्ट्रीमधलं मला काहीच माहीत नव्हतं ना, माझ्याकडे इतके पैसे होते की मी ते सगळं इन्स्टंट करू शकेन, बट मी स्वतः जॉब करून बऱ्याच ठिकाणी इव्हेंट्स एव्हरीथिंग मी प्रत्येक प्रकारचं काम केलं आहे, मला जे पण काम आले मी कधी कुठल्या कामासाठी नाही म्हटले नाही, मी स्वतः ते सगळ्यांनी हे जे पण आहे ते माझ्या फॅमिलीच्या समोरमुळे आणि माझ्या स्वतःच्याच ह्याच्यामध्ये, माझा कोणी गॉडफादर किंवा कोणी ओळख साधी ओळखही नव्हती माझ्या इंडस्ट्रीमध्ये, मी तिथंपर्यंत आज पोचले हे सगळं स्वतःचंच आहे, कोणी गॉडफादर नव्हता माझ्या इंडस्ट्रीमध्ये, आणि जे पण झालं तर फक्त पास्ट, पण तरीसुद्धा मला म्हणजे आत्ता मी ज्या पोझिशनवरती आहे सर मी मागचं काही बघितलं, मी आता याच्या पुढचं सगळं बघणार आहे आणि जे काय आहे ते माझं खूप चांगलं होणार आहे। थँक्यू। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।